नमस्कार मी दीपाली जठार माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूरक स्वागत आहे आज आपण उपवासाचं हॅशब्रम पाहतो त्यासाठी मध्यम आकाराचे तीन बटाटे त्याचे साल काढून मी त्याला खिसून घेतले आणि पाण्यात चांगले स्वच्छ धुवून घेतले त्यातलं तर पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे आपल्याला तर पाणी अजिबात राहतं कामुळे पूर्ण ताकद लावून आपल्याला पिळून काढायचं आहे किंवा तुम्ही फडक्यातने पिळून काढलं तरी चालेल म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते कापडाने शोषलं पण जाईल आता हे सगळं मी पिळून घेते आता ह्याला एक आपण दहा पंधरा मिनटं असंच ठेवणार आहोत म्हणजे थोडं काही एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल किंवा थोडं हवेनेसुद्धा थोडं ड्राय होईल ते त्यासाठी ते दहा पंधरा मिनटानंतर खाली काही पाणी आपल्याला जमा झालेलं नाही आहे कारण की आपण व्यवस्थित पिळून घेतलं होतं आणि थोडं ड्राय पण झालं आहे आता ते तर आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात यात आता आपल्याला दोन चमचे साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे म्हणजेच मी दोन मोठे चमचे साबुदाणा थोडासा भाजला आणि त्याला मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि त्याचं पीठ करून घेतलं आहे त्यात थोडंसं चवणीसार मीठ घातलं आहे इथे चार मिरी आहेत त्याची मी पूड केली आणि ती घातली आहे एक हिरवी मिरची ती बारीक कट केली आहे तीही घातली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला मिठामुळे थोडंसं पाणी सुटेल आणि त्याला बायंडिंग होईल तुम्ही ह्यात थोडंसं दहीसुद्धा घालू शकता बाइंडिंगसाठी एक चमचाभर तर मी इथे दही नाही वापरणार आहे ना कारण की हे मी शुक्रवारच्या उपस्थिती बनवते त्यासाठी इथे आंबट नाही चालणार म्हणून इथे मी काहीच नाही घालत आहे आणि जर खूपच ड्राई वाटलं तर तुम्ही इथे एक चमचा पाणीसुद्धा घालू शकता म्हणजे थोडं बायंडिंग येईल त्याला आता पाणी सुटण्यासाठी मी थोडं चोळून घेते आहे त्यामुळे मिठाला थोडं पाणी सुटेल आणि अजिबातच बाइंडिंग होत नसेल तर तुम्ही एखादा चमचा पीठ वाढवू शकता ते, 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 पाच मिनिटं मी थोडं त्याला चोळून घेतले आणि ठेवलं साईडला तर त्याला पाणी सुटलं थोडं आणि आता बाइंडिंग होतंय तुम्ही बघू शकता बाइंडिंग व्यवस्थित होते तर आता आपण याचे हॅशब्राऊन बनवून घेऊयात आणि आता त्यासाठी मी निरल्यातला तवा ठेवला गॅसवरती थोडंसं तेल लावलं आहे त्याला आणि यावरती आता आपण आपल्या आवडीच्या आकारानुसार हॅशब्राऊन करणार आहोत हा खूप कमी साहित्यात उपसाला असा बनणारा हा पदार्थ आहे खूप मस्त लागतो आणि वेगळा आहे नेहमीपेक्षा तेच किचडी खाऊन कंटाळ आला असेल तर आपण हा बनवू शकतो तर तुम्ही आकार तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा देऊ शकता त्रिकोणी चौकोनी तुम्हाला हवा तसे देऊ शकता हॅशब्राऊन जास्त मोठे नाही करायचे कारण की ते उलटताना थोडे तुटू शकतात म्हणून थोडे लहानच करायचे आहेत त्यासाठी एका तव्यात मी तीन एका घालत आहे हे उपवासाचे हॅशब्राऊन आहेत त्यामुळे ते पण अंड्याला रिप्लेस करून आपण जे साबुदाण्याचं पीठ वापरलं आहे तर मी तीन घातलेत तुमचा तवा जर मोठा असेल तर तुम्ही चारसुद्धा ह्याच्यात घालू शकता तर हे पाच ते सात मिनिट आपल्याला एका साईडने पूर्ण मिडियम गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे बटाटा हा जो आपण कच्चा वापरला आहे तो चांगला शिजला गेला पाहिजे तर तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आला आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा एक पाच ते सात मिनिट आपण हे भाजून घेणार आहोत ह्याला थोडं भाजण्यासाठीच वेळ लागतो कारण की कच्चा असतो बटाटा तो, तो शिजला गेला पाहिजे नाहीतर खाताना तो करकरीत लागेल तो मऊ असा खमंग असा लागला पाहिजे त्यासाठी मीडियम गॅसवरती आपण ह्याला भाजून घेतो आहे तर हे झालेलं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं गेलं आहे हे बघा दोन दोन्ही साईडने छान कलर आला आहे तर हे सळ करूयात तुम्ही तुमच्या आवडीच्या उपवासाच्या चटणीसोबत चा चा खाऊ शकता तसंसुद्धा खाल्लं तरी चालेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद